पण हाताची ग्रीपच नाही भेटत पूर्ण, काहीच नाही, पायाची ग्रीप नाही, हाताची ग्रीप नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण आज नवीन एक ॲडव्हेंचर करण्यासाठी आलेलो. तर आज कुठला मित्रांनो, आजचा नॉर्मल व्लॉग नसणार आहे. तर आज आपण सह्याद्रीमध्ये आलेलो आहोत, आणि सह्याद्रीमध्ये जर व्लॉग बघायचा असेल तर एक महत्त्वाची वॉल म्हणजे ही बघा, इकडे आपण आज आपण व्लॉगिंग करणार आहोत. इकडे आपण आज क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग करण्यासाठी आलेलो आहोत मित्रांनो. खूप जबरदस्त अशी मजा येणार आहेत. आणि आपल्या ह्या इव्हेंटमध्ये आपल्याबरोबर सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्स ही टीम असणार आहे. तर चला मित्रांनो, जाऊया आपण आणि खूप ॲडव्हेंचरस काहीतरी करूया आज. सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लावारसामुळे झालेली आहे. लावारसाचे थर थंड झाल्यावर पुन्हा पुन्हा झालेल्या उद्रेकांमुळे लावारसाचे थर एकावर एक जमा होत गेले. त्यानंतर ऊन, वारा आणि पावसाने या थरांची झीज होऊन एक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झाली. यापैकी एक रचना म्हणजेच प्रस्तर भिंती. तैलबेला उर्फ कावडीचा डोंगर हे एक अशाच रचनेचे उत्तम उदाहरण आहे. मित्रांनो, आज क्लाइम्बिंग करण्यासाठी आपण आलेलो आहोत तैलबेला म्हणजेच फ्रंट वॉलवरती. या वॉलवरती आपल्याला क्लाइम्बिंग करायची आहे. तर बघू शकता तुम्ही, जायला साधारणतः आपल्याला अर्धा एक तास लागेल तिथपर्यंत जायला, बेसपर्यंत. बेसवरून पुढे गेल्यानंतर आपल्याला वर जायचं आहे. तर चला जाऊया. मित्रांनो, मोहिमेची सुरुवात करण्या अगोदरच भूषण दादाने स्वतःची ओळख करून दिली. तसेच आपल्याला पुढील प्रवासामध्ये कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि कुठल्या गोष्टींची दक्षता पाळायची आहे याविषयी सूचना सुद्धा देण्यात आल्या. क्लाइम्बिंग संदर्भात, आपल्या रॅपलिंग संदर्भात, किंवा आपण जो ट्रेक करतो त्याच्या संदर्भात आणि आपल्या इक्विपमेंटच्या हिशोबात. ओके, तर सगळ्यात आधी माझं नाव भूषण पवार, मी कल्याणला राहतो आणि मी सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर बरोबर मागील 2 ते 5 वर्षापासून ट्रेक करतो. मी संजय करे, टीम सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर डोंबिवलीहून आलेलो. मी सुचित नाड. अशा प्रकारे सगळ्यांनी ओळख करून दिल्यानंतर प्रवासाला आपल्या सुरुवात. चालता चालता आपण पुढे आलेलो आहोत आणि बघू शकता म्हणजे जी तैलबैलाची जी फ्रंट वॉल आहे तिच्या बरोबर, अगदी बरोबर आपण समोर आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही माझ्या मागे, आणि इथूनच आपल्याला पुढे सरळ एक 15-20 मिनिटांची ट्रेलिंग असेल. इथून पुढे तसं चालत आपल्याला वरपर्यंत जायचं आहे. म्हणजे तिथे बेसवर पोचल्यानंतर एकदा तिथून क्लाइम्बिंग सुरू होणार आहे आपली. आपली SRAची मंडळी पुढे चाललेली आहे, काही मंडळी मागे देखील आहे. बघू शकतो तुम्ही भूषण दादा काय सांगशील याच्याबद्दल, तुम्ही तैलबैलाबद्दल? तर आपण आता ज्या ठिकाणी चाललो आहोत, तैलबैला फ्रंट वॉल, तर आपण ही आजची आपली ही मोहीम आहे. तर तैलबैलाला 2 वॉल आहेत, एक तर ट्रॅडिशनल वॉल जी की सोप्या श्रेणीमध्ये येते आणि एक आहे फ्रंट वॉल जी की थोडी ॲडव्हान्स श्रेणीमध्ये येते. तर आज आपले दादा चालले आहेत फ्रंट वॉलला जे की ॲडव्हान्स आहे, त्याच्यामुळे आज दादांचा कस लागणार आहे. शरी मला ॲक्च्युली अनुभव नाही आहे इथला, म्हणजे क्लाइम्बिंग कधी केलेली नाही आहे, पहिलाच वेळ आहे माझा. एवढं कन्फर्म? हां, करणार 100%. प्रयत्न तर करणार, 100% जाणार. भूषण दादा आस्ते चाल रे, जरा आस्ते चाल, थकलो मी, आस्ते चाल, जरा स्लो चाला. ती जंगलची ट्रेल चालू झालेली आहे मित्रांनो, आणि अक्षरशः आता थकायला लागले. 2 मिनिटं झाली आहेत चालून, खडी चढाई आहे त्याच्यामुळे जरा थकायला होतं. असं पूर्ण झाडे झुडपातून आपल्याला पुढे पुढे जायचं, अशी सगळी नागमोडी वळण आहेत, आपल्याला पूर्ण रस्ता दिसतो, ह्या रस्त्यानेच आपल्याला पुढे पुढे कंटिन्यूस जायचं. कसं वाटतं भाऊ? I'm 54 मॅन. मेंटली फिट? हां, ते बेस्ट आहे. बरोबर आहे, मेंटली फिट असणं खूप गरजेचं आहे.
हालत झाली पूर्ण, आता पाय उचलत ना, आता बिलकुल पाय उचलत नाही. सकाळचा सुंदर असा देखाव आपल्याला बघायला मिळालेला आहे. सूर्य सुद्धा एकदम तेज दाखवतो एवढं सकाळ. मित्रांनो, पूर्ण व्हर्टिकल रस्ता आहे, त्याच्यामुळे खूप थकायला होता. फक्त 5 मिनिटं झाली चालून, पण व्हर्टिकल रस्ता असल्यामुळे थकायला खूप होते. कॅप्टन फ्रॉम द मर्चंट नेव्ही बघू शकता तुम्ही. 54 वर्षाचे दादा चढत आहेत. कॅप्टन मर्चंट नेव्ही मध्ये कॅप्टन आहेत ते. आपलं आपल्याला थांबायला झालं खूप. हे बघा सह्याद्रीचं रौद्र रूप. मित्रांनो, वॉलच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आम्ही. ही बघा वॉल समोर आहे आणि अगदी शेवटच्या टप्प्यावर थोडी विश्रांती घेतली. त्याच्या मागे तुम्ही बघू शकता समुद्राचं दृश्य आहे. शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहे आणि पुढेच आहे ही वॉल. आता ही वॉल आपल्याला क्लाइंब करायचं आहे. चला चला उठा. अरे थकले का? थकले नाही का? आज डेअरिंग दादाची. ठीक आहे मित्रांनो, आता पोहोचलेलो आपण एकदम बेसवर पोहोचलेलो. आता इथे सगळं सेटअप त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला क्लाइम्बिंग करायचं आहे. सो छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, अगदी 5 मिनिटाची विश्रांती घेतली. सगळेजण बसलेले आहे. सेटअपचं काम सुद्धा झालेलं आता बहुतेक सुरुवात. लहान मुलाला घरात जाऊन, 9 महिन्याच्या मुलाला घरात जाऊन उचलून घेऊन गेला. आणि ऍक्च्युली काय आहे, ताडोबा हा वाघांसाठी ठेवला आहे. ठीक आहे, तर पहिले 625 किलोमीटर एरिया होता त्याचा. आता वाढवला गव्हर्नमेंट, तो एरिया बहुत मोठा आहे. 1700 स्क्वेअर फीट काहीतरी गेला, 1750. तर बफर आणि कोर झोन नावाचे दोन गोष्टी राहतात. बफर म्हणजे जिथं फक्त प्राणी राहील, माणूस तिथं राहू नाही शकत. फिरू शकते पण राहू नाही शकत. चंद्रपूर ताडोबा जे आहे तिथली स्टोरी. नाही जाडी नाही राहत, प्राण्यांना माणसं जाऊ शकतात. कोर मध्ये माणसं नाही जाऊ शकत. नाही, कोर मध्ये जातात, माणूस राहू नाही शकत, वस्ते नाही करू शकत. आता ते गाडी तर घेऊन जातात ना लोकांना दाखवासाठी. पण बफर मध्ये जिथं लोक पण राहतील, लोकांची पण वस्ती राहील, ते जंगलाचाच एरिया आहे. आणि तो वाघ पण तिथंच राहत. सुरुवात झाली. पहिला मेंबर आपला झालेला आहे. चांगलं ट्राय करतो मित्रा. वेळ डन मित्रा. रेडी सर? आले दिसत सर. नमस्कार मित्रांनो, आज आपण चूज केलाय तैलबैला. आज आपण चूज केलाय तैलबैलाचे फ्रंट वॉल. आहे याची डिफिकल्टी लेवल बघायला गेलो, टेक्निकली करायला गेलो तर इझी आहे आपल्यासाठी. आणि जर नाही, जर आपण एफर्ट्स न टाकले तर आपल्यासाठी खूप डिफिकल्ट आहे. तर मी प्रत्येकाला एक सांगेल, जे आपला आहे त्याचा 100% आहे. आपण त्याच्यासाठी आज डिफिकल्टी लेवल एकदम सोपी केले. नॉर्मली आपण 4 स्टेशनमध्ये एक वॉल आपण क्लाइम करतो, पण आता आपण टोटल 6 स्टेशन केले, म्हणजे स्टेशन छोटे छोटे केले. ओके, तर सगळ्यांचा सबमिट आज झाला पाहिजे. तर आणि प्रत्येक स्टेशनला आपला एक एक टीम मेंबर असणार आहे.
तर टीम मेंबर काय सांगेल त्याकडे लक्ष द्या. आणि सर्वात आता महत्वाची गोष्ट, सगळ्यांकडे आपला हार्नेस असेल, हार्नेसला एक सेल्फ अँकर दिलेला असेल, एक असा सेल्फ अँकर दिलेला आहे. एक असा एक सेल्फ अँकर दिलेला आहे, एक तुम्हाला झुमरचा एक असेल. आपण झुमरने क्लाइम करणार आहे तस्मिन अँकर, ओके. ज्याला क्लाइम करायला जमेल, तुम्हाला ग्रीप भेटली रॉकची, तर रॉकची ग्रीप पकडा व्यवस्थित, काय प्रॉब्लेम नाही. बघ, झुमारच केला पाहिजे असं काही कंपल्सरी नाही आहे. झुमार कशाला, तुमचा क्लाइम इझी होण्यासाठी झुमार आपण यूज करतोय. जर तुम्हाला रॉकच्या ग्रीपने व्यवस्थित वरती जायला भेटतंय, तर तुम्ही रॉकची ग्रीप पकडा, वरती जा, झुमार हळूहळू वरती घ्या. झुमार एक सेफ्टी पण आहे तुमच्यासाठी, आणि आपल्याकडे वरून एक बिल्ले असणार आहे, तर तुम्ही कुठेही पडणार नाही, काय याची टेन्शन लगा करू, तुम्ही कुठेही पडणार नाही, कोणाला काय लागणार नाही. फक्त जो आपल्या तुमच्या तुम्हाला जो गाईड करेल टीम मेंबर, त्याच्याकडे लक्ष द्या. त्यानंतर सेकंड गोष्ट, झुमर झुमरिंग कशी करायची ते मी सांगतो. पण आपला सेल्फ अँकर आहे, जिथे आपण आता 10 फर्स्ट स्टेशन आहे, या फर्स्ट स्टेशनला आपण पोहोचलो, तर सर्वात आधी जिथं आपला सेल्फ अँकर काढून दिला असं टीम मेंबर नाही, त्याच्यामध्ये आपला सेल्फ करायचा आहे आणि मग झुमर चेंज करायचं आहे, ओके. सर्वात आधी सेल्फ झाला पाहिजे तुम्ही कुठल्या दोघांपैकी एक. आपला रोपला कंपल्सरी फिक्स पाहिजे, कारण की हवा पण जास्त, हाईट पण जास्त आहे, ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप असतात, त्यामुळे आपली सेफ्टी आपण घ्यायला पाहिजे, ओके. त्यानंतर झुमर चेंज करायचा, इथून पहिल्या स्टेशनवरून आपण दुसऱ्या स्टेशनवर जातो. टीम मेंबर करेलच, पण तुम्ही पण लक्षात, तुम्ही पण बघून घ्या. झुमर चेंज करताना पहिला सेल्फ अँकर असेल, त्यानंतर झुमर काढायचा. झुमर इकडे या दुसऱ्या रोप मध्ये टाकायचा, आणि मग हा सेल्फ अँकर काढून परत आपल्या कमरेला लावायचा, ओके. राईट वाला झुमर झाला मेंबर. आता बघून घ्या झुमार कसं ऑपरेट करायचं. तर ही ग्रीप आहे आपल्या झुमारची, हा अंत आहे, त्याने फक्त थोडासा मागे घ्यायचा आणि इथं लॉक करायचे, ओके. खाली इथं जेव्हा येईल तुमच्यापर्यंत पहिल्या स्टेशनला झुमार येईल प्रत्येकाला. आता सध्या आपल्या झुमार वरती आहेत, प्रत्येक टीम मेंबर घेऊन गेला, ते खाली येतील. प्रत्येकाला इथून झुमार भेटेल, एक सेल्फ अँकर भेटेल, तो फक्त याच्यामध्ये टाकायचा आहे आणि हा फक्त लॉक करायचा, ओके. त्यानंतर हा वरती घ्यायचा आहे, आपले बॉडी वेट त्याला अटॅच असणार आहे, फक्त हा वरती जसं बॉडी वरती बॅलन्स मागे, पाय वरती वरती उभा राहायचा, पाय वरती जेवढा प्रेशर टाकाल तेवढा तुम्ही वरती जाल, ओके. दोन्ही हाताने रोप खेचायचा आहे, बघा, हिग्रेप हिग्रेप, आणि पायाने बॉडी वरती फुल करायची, उभा राहायचं, ओके. बॅलन्स इकडे तिकडे जात असेल तर आपला पायाचा सपोर्ट घेऊ शकता, हे बघा, असा पायाचा सपोर्ट बिंदास घेऊ शकता. बॅलन्स इकडे जाते तिकडे जाते काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही पायाने बॅलन्स कंट्रोल करू शकता, ठीक आहे. कोणाला काय प्रॉब्लेम असेल ते इथं रसिका आणि अभिषेक दादा आहेत, प्रशील आहे, ते आम्ही चेंज नाही करायचं ना, आम्ही चेंज नाही करायचं ना, ते तुम्हाला चेंज एक दोन ठिकाणी फक्त करायला लागेल, जिथं म्हणजे टीम स्टेशन नसेल, बाकी ठिकाणी टीम मेंबर असेल. अशा प्रकारे मित्रांनो, दर्शन दादाने सगळी आपल्याला माहिती दिलेली आहे, झुमरिंग कसं यूज करायचं घेतलेली आहे. ज्या लोकांचा आता क्लाइम होणार, पहिला व्यक्ती क्लाइम करत असाल तर बाजूला एक रोप ठेवून आहे, त्याच्यावर तुमच्याकडे झुमर असेल ट्राय करा तुम्ही. दाखवतो कसा चेक करायचा. काय नाही,
शोल्डर झाला अर्ध्यात आलं ते अरे काय पुष्कर घाबरला तो तेव्हा कसं चढलं सुचेतदा कसा आहे सब ठीक आहे का काय सांगतो दर्शन बाबा बकरी शिवाय काही पर्याय नाही अप्पर बॉडी पुष्कर करती हां अरे मी काल बोललो आहे ना बाप चला चला दिवाय आले आपले चल चल कम ऑन जॉन है ब्रदर मिस्टी गाला की होऊन जाईल चल अरे प्रशील तो जास्त स्ट्रगल करतोय अरे अरे आले काय दे बिल बंद करा काय वरचडे बॅग नाहीये हे बघ मित्र अजिबात घाबरू नकोस अरे एवढी हेवी बॅग त्याला कोणी दिली हेवी आहे का साहेब एकदम जोश मध्ये तो म्हणजे झाला मला खेचा मनामध्ये कसं झालं अरे काहीतरी आहे आशा की किरण ड्रोन तर जाऊ दे रे वर घे आधी तू ड्रोन पूर्ण घेला वर घे इंजन घालवली दिसते सगळी वर घे बॅलन्स करायचा प्रयत्न करताय अरे वेल्ट्राय 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 ताई वेल्ट्राय आपण केलेलं होतं अरे ये खाली माझा ड्रोन एका जागीच अडकलाय अरे हळू 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 दुसरा ड्रोन कोणाचा आहे मित्रांनो ग्रीप नाही खाली पायाला ग्रीप नाही ऍक्च्युली एक याच्यावर जाईल ना एक बाजूला बिलकुल ग्रीप नाही बघितलं तर भीती पण वाटते प्रयत्न करायचं Thank you.
बोटांची ग्रीप नाही पकडत रे. अरे झुंबर लॉक झालाय, वर नाही जात झुंबर. काय करू, जायचं आपल्या बरोबर. मस्त मस्त पाय वर घे आधी. अरे ग्रीपच नाही पायाला मिळत, ग्रीपच नाही मिळत. लॉक हो रहा है ये, ऊपर खींचना वो. अरे लॉक होते जात नाही वर. पैर ऊपर कर दो, जब कर जब कर. हां पैर लगा अभी सामने. हां ऐसे चलना है, धीरे 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 चल, कोई प्रॉब्लम नहीं है. पैर ऊपर ले, राइट हैंड साइड फिर राइट पैर के नीचे देखो आगे गैप है. और पैर रख मित्र दीपेश दादा काय, दीपेश दादा फुल टू मोटिवेट करतो. चल जंप होईल रे. नाही रे दादा, थांब जरा जाम झाले. नाही रे दादा, हात सोड बोलतो. डबल सपोर्ट वरती आहेस, नको टेन्शन घेऊ. हात रिलीज कर. असा चल, हा पकड, ये साईडला, ये लेफ्टला, ये लेफ्टला. हा दगड पकड, पकड दगड. चल वरती, हा चल, हा चल वरती. आता तिकडे तर आहे जागा वरती. चल आता हळूहळू चल. हा तू झुंबर राहतोय. चल वन टू थ्री वर तिकडे पर. काय खाली गेली, थोडं वर या ना मित्रांनो. ट्रेकिंगला जेव्हा पण यार शूज, बाकी शूज आणि हातामध्ये ग्रीप या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर मला या ग्रीपमुळे, शूजच्या ग्रीपमुळे चढायला प्रॉब्लेम होत आहे. बिलकुल ग्रीप नाही शूजला. ठेवू असच हिट करू का? तर फायनली मित्रांनो, आत्ताच रॅपल डाऊन करून खाली आलेलो आहे आणि थकलेलो आहे पहिली गोष्ट ही. आणि एवढी मजा आली मित्रांनो, थ्रिल होता, एक थ्रिल. म्हणजे माझ्या जीवनातला मी जेवढे पण थ्रिल केलेले आहेत त्यांच्यापैकी सर्वात मोठा थ्रिल आजचा होता. म्हणजे अक्षरशः जीव असा मुठीत आल्यासारखा, म्हणजे गळ्यापाशी आला होता जीव. तरीसुद्धा मी म्हणजे खूप करायचंय, म्हणजे करायचं आहे हे करून हा म्हणजे क्लाइम्बिंग केलेलं आहे. आणि रॅपल डाऊन करायलासुद्धा खूप ह्या लोकांनी मदत केली. म्हणजे सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्स ही जी टीम आहे
ॲक्च्युली त्यांनी खूप हेल्प केलेली आहे आणि अशा प्रकारे जवळजवळ 30 लोकं होती, आम्ही 30 लोकं होतो. तर या सगळ्यांचं सक्सेसफुली क्लाइम्बिंग पण झालेलं आहे, रॅपलिंग पण झालेलं आहे. आणि मित्रांनो, आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की याच्या पुढचे जे ब्लॉग असणार आहेत आपले, ते आपण कंटिन्यूअस करण्याचा प्रयत्न करू आणि एक इंटरेस्टिंग ब्लॉग करण्याचा प्रयत्न करत जाऊ आपण नेहमी. तर त्यासाठी तुमच्या सबस्क्राईबची गरज आहे मित्रांनो. भरपूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईकसुद्धा करा आपल्या चॅनलला. आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.